नमस्कार मुद्रा ट्रेकर्सच्या या रॅपलिंगच्या इव्हेंटमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण भोरंबीचा वॉटरफॉल इथे रॅपलिंगला जात आहोत. सगळी साधनसामुग्री आपल्याकडे आहे. बेसिक इन्स्ट्रक्शन इथे नवीन कोणीच नाही आहे, ऑलरेडी सगळ्यांनी केलेलं आहे रॅपलिंग. तर जास्त काही सांगत नाही, फक्त एवढंच की सगळ्यांनी बरोबर राहा जाताना. इक्विपमेंट ज्याच्या ज्याच्याकडे आहेत, कुठेही मध्ये बॅग खोलाल तर इक्विपमेंट तिथे सोडू नका. इक्विपमेंट आपल्याला घनगड तेल बैल व्हिडिओ खराब होऊन गेला पुरा. व्हिडिओ खराब करून दिला दादा. आणि इथं स्टार्ट झालं आमचं. मंगेशने त्या मित्राने बेस तयार केला, रोप बीप सेट केला. आणि हा जो समोर आता व्ह्यू दिसेल तुम्हाला, इथून आम्हाला म्हणजे वरती जाताना या रूटने जायचं होतं. एक पॅच होता जिथं जाम मेहनत लागली आहे म्हणा. रेड रोप घेऊन मी खाली उतरत होतो. माझ्या आधी मंगेश जाऊन दुसरा पॅच आहे तिथं त्यांनी बेस तयार केलेला. कितीही एक्सपर्ट असला तरी पहिल्या मॅचला पाठतेच उतरलो ना. एकदा उतरलो की बॉस मग गेलो खाली, त्यानंतर काय टेन्शन नसतं. पावतं मस्त. गेली 5-6 वर्ष आली मी दत्ता दादा सागर बरोबर क्लाइम्बिंग केली, रॅपलिंग केली. ते लोक जे म्हणजे सेटअप करतात त्यावरती मला पूर्णपणे विश्वास आहे. डोळे बंद करून मी खाली उतरतो चढतो, काही बॉस मला भीती नाही वाटत. पण ह्या टायमाला दुसरा मुलगा होता, मंगेचा मित्र होता टेक्निकल टीममध्ये, थोडी भीती वाटत होती की बॉस व्यवस्थित झालं असेल की नाही झालं असेल. पण नाही, व्यवस्थित झालं सर्व. त्यांनी सेटअप पण मस्त केलेला, इवन मजाही आली त्यांच्याबरोबर. आणि काही नवीन गोष्टी पण शिकायला भेटल्या ह्या टायमाला, की ह्या टायमाला जे जण असतात आपल्याबरोबर तेच कायमस्वरूपी असतील असं नसतं, की दुसरे टीमबरोबर पण जायला लागतं किंवा दुसरे नवीन मेंबर ॲड होत जातात त्यांची पण सवय करून घ्यायला लागते, त्यांच्यावरती विश्वास ठेवावा लागतो. अँड सेकंड स्टेशनवरून व्हिडिओ काढलेले जिथं आम्ही बसलेलो, थोडीशीच जागा होती. पॅच होता तर म्हणजे खालचा तिथं उतरायचं होतं. हे पायला लको मारलाय का? हा ठीक आहे, या. मंगेश मी आणि दादा नंतर मी खाली उतरण्याचा हा व्हिडिओ काढलेला, जिथं मी उतरल्या या पाण्यामध्ये गेलो. पूर्ण मला अंदाज नव्हता की पाणी किती डीप आहे. रोपच्या सहाय्याने परत वरती आलो, त्यानंतर स्टेबल झाल्यानंतर हा व्हिडिओ काढलेला की किती मोठा पॅच आहे हा. आणि इथं पूर्ण भीती वाढवती की सुमसम होता, काहीच समजत नव्हतं. आणि रात्रीच्या वेळी हे भज्या अप्पूर होती, निकिता दाई होती आणि बाकी लेडीजनी मस्त जेवण केलेलं. खूप अतिसुंदर म्हणजे टेस्टला चवीला काय बोलू आता, मजा येऊन गेलेली बस. आणि हा सेकंड डे उठल्यानंतर आम्ही रॅप उतरणार होतो. इथून हा पूर्ण व्ह्यू होता 360
याच्यामध्ये हा आम्ही फर्स्ट डे उतरलेलो, इथं राहिलेलो, नंतर हा उतरताना इथं एक रॉक पण फॉल झालेला. व्हॅलीमध्ये जागा असणार, इथं कोण येणं जाणत नाही आहे. गावाला येतात मासे पकडायला डबक्यातले, आणि इथं डबकं जे होतं ते अतिशय म्हणजे भारी होतं. पवायची तर जाम इच्छा होती पण नाही भेटला. ठीक आहे, इथं मॅगी वेगी खाऊन आम्ही निघणार होतो. दुपारची वेळ झालेली अशी पण, आणि पोस्टर संध्याकाळ होणार होती, थोडा अंदाज आलेला. लिटरली ना रॉक मधून जायचं होतं, वरती चढायचं होतं. अंदाज आला की खूप डिफिकल्ट होणार आहे, आणि लवकरात लवकर आम्हाला वरती पोहोचायचं. अडचणीचं काय पत्ते ती वरती वरती चालली की खालच्याने घेते नाही कशाला डिमो तो दोन दादा भडक लोक जात नव्हते लोक म्हणून उजवला ह्या साइडला आईट असून मी दिसत नाही म्हणजे नवऱ्याकडे. लेडीज भाई किती पण अडी अडचणी असून द्या तरी मजा मारायला विसरत नाही. छोटी मोर कुठे गेली. असा गैरसमज होता की दोन डोंगर बाकी आहे पण नाही पास. त्याच्यावरती अजून एक डोंगर होता, मी लाईन मार्क केली, तो एक आहे. त्यावरती अजून एक होता, त्यानंतर अजून एक होता, आणि काम झालं शेवटी. त्यामध्ये काही गाववाले आले जे मदतीसाठी, तर त्यांनी मदत केली आम्हाला. तर एकत्र आम्ही सर्वजण गेलो वरती. बेसला पोचून आम्ही जेवलो, जे महिला बचत गटाने आमच्यासाठी केलेलं. बिचारे आमच्यासाठी सर्व थांबलेले आहे. थँक्यू त्यांना, आणि थँक्यू दत्तादा, मुद्रा आणि मंगेश, तुलाही स्पेशल यू, बिकॉज तू सांगितलं नसतं की इथं सेकंड टीम आहे जी आपली इव्हेंट करणार आहे, जी सक्सेसफुल झालं. बड्डे होता का ते हटके करायचं होतं मला. दुसरा प्लॅन केलेला पण ते सोडून इथं आलो, कारण मला माहिती आहे मुद्रा ऑलवेज काही ना काही चांगलं क्रिएटिव्ह करते, काहीतरी भारीच करते, आणि तेच झालं. थँक्यू ऑल, थँक्यू फॉर वॉचिंग, थँक्यू.